झोपायला दिला दूध पाजलं त्याला नाही आता झोपलं शी वगैरे केली शी सू सगळं झालंय बघ अंगावर केली सू डायरेक्ट आत्याना अशी धार सोडली समोर आत्याना शुभप्रभात मंडळी आणि आज 19 तारीख आहे आज वर्ल्ड कपची मॅच आहे पण आम्ही सकाळी 4 वाजता घर सोडलेलं आहे आणि आता आम्ही आहोत कांदिवलीमध्ये ESIC हॉस्पिटलमध्ये आम्ही पाठीमागे जो कॅमेरा पकडला आहे ना हा बघा प्रवीण याच्यामध्ये हा माझा मेहुणा आहे याच्या वाईफची म्हणजे डिलिव्हरी आहे त्यासाठी आम्ही सकाळी लवकर आलो आहे बघा ही प्रणाली आहे तर असं आम्ही आज लवकर आलेलो आहे 4 वाजता आम्ही घर सोडलो आम्ही इथे 3:30 वाजता आलो 5:30 तर आतमध्ये घेतलं आहे तिला आणि आताच आम्ही जस्ट अंधेरीवरून हॉली चर्च नाही हॉली स्पिरिट हॉस्पिटल तिकडे जाऊन ब्लड जी बँक असते तर तिथे ब्लड आम्ही तिथे सांगितलं आहे रिझर्व करण्यासाठी आता बघूया आता 4 तास सांगितलं थांबायला काहीतरी मेडिसिन दिले ना आणि इंजेक्शन दिलेलं तर इथे 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 आता ही कारण की हे दोघीजण इकडे होते ना बघा ही अनादी आहे काय काय सांगितलं पेन चालू झाले तिला पेन चालू झालं हो पेनचे मेडिसिन दिले त्यामधलं पेन चालू झाले तरी 4-5 तास आम्हाला वेटिंग करावं लागलं इंडियाची मॅच इकडेच होणार आहे आम्ही खारघरला काल रात्री 12 वाजता पोहोचलो आणि 4 वाजता 2 वाजेपर्यंत जागरण 2 वाजता जागरण केली 2 तास झोपलो होते 4 वाजता फोन आला आणि 4:20 आम्ही काहीतरी निघालो घरात लगेच निघालो लवकर आम्हाला वेटिंग आम्हाला आम्ही आज पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना पूर्ण वंदनाचं म्हणजे तिचं नाव वेदिका आहे वेदिका लाखन हा तिचा पूर्ण जर्नी दाखवणार आहे आपण है ना दुपारचे आता 12:10 झालेले आहेत मस्तपैकी आहे ना झोप काढले तिथे एक रूम आहे तिथे झोपायला अलाव आहे म्हणजे फक्त फॅमिली जे मेंबर येतात त्यांना तिथे तुम्ही बसू वगैरे झोपू वगैरे शकता एक स्पेशल रूम आहे आणि आता आम्ही चाललो आहे चहा प्यायला म्हणजे मी चाललो आहे प्रवीण तू येतो आहेस दोघंच चाललो आहे तर बघूया आणि मस्त केलं मग अशी सापशिडी आपण झोप पण काढली सकाळी मस्त नाश्ता आणला म्हणून टेन्शन नाही इडली मेंदू वडा घेऊन आलो कॉफी पियाला हॉस्पिटल चांगलं आहे हे 4 तास वेटिंग आहे 4 तास जे 9 तास सांगितले ते एक्स्ट्रा संध्याकाळी 5-6 वाजणार नक्की आहे घरी जाऊन झोपून हो आता जातो खाली तर पहिले जाऊन चहा पितो चल मी तू जाऊ इथे तू तुला पाहिजे काय तुला बिर्याणी तंदुरी चालेल ना 2 वाजता मॅच चालू आहे आणि मोबाईल आता चार्जिंगला लावतो थोड्या मिनटानंतर तर मंडळी हॉस्पिटलच्या समोर आहे ना इथे चहा प्यायला आलो आहे आणि आपला हा भाऊ आपल्याला भेटायला आला आहे नमस्कार दादा तुझं नाव सांग प्रणित राऊत तुझं गाव कुठलं राजापूर राऊतवाडी राजापूरमध्येच तर आपल्याला भेटायला आला आहे आणि हा कांदिवलीमध्येच राहतो आणि बरं वाटलं कारण की स्टोरी टाकली होती की कांदिवलीमध्ये आहे म्हणून तर भावाने बघितलं कुठे आहे लगेच मॅसेज केला मी इकडे आहे म्हणून ESIC हॉस्पिटल आहे ना तिथे आहे मग तो आला भेटायला मग हेच मेन महत्त्वाचं आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण हेच कमवलेलं आहे हे मेन महत्त्वाचं की माणसं अशी जोडली जातात यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही चांगलं काम करा चांगली माणसं नक्कीच जोडली जातात फक्त एवढं की थोडासा वेळ लागतो यूट्यूबमधून आपण काय करतो की व्हिडिओ टाकला नाही लगेच बूस्ट मिळत नाही पण थोडंसं वेळ देणं पण गरजेचं आहे व्हिडिओ असे वाटतात खूप छान आणि खरं दादाची व्हिडिओ खूप म्हणजे गावाला सपोर्ट करणारे असतात म्हणजे पहिले जे व्हिडिओ होते दादाचे थोडे मुंबई साईडचे होते नंतर दादा तो गावाला गुंतला ना त्याचे व्हिडिओ एकदमच खूप बरेच चांगले जातात आणि दादा रिफायनरी म्हणजे विरोधी संघटना आम्हाला सपोर्ट करतो आहे बरं खूप छान वाटतं ते व्हिडिओ आणि नक्कीच बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच तुम्ही जेव्हा झालं 3-4 वर्षापासून तुला 3 वर्षापासून तरी मेबी तुला मी फॉलो करतो ड्रोन घेतल्यापासून बिस्किट घे बिस्किट घेऊन आलो आहे पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आलेलो आहे आता आणि आता एक सांगतरी आता 1:15 पाऊण तासानंतर मॅच चालू होणार आहे ते पण आपल्याला बघायचं आहे आणि बहुतेक 3 वाजेनंतर डॉक्टरांनी सांगितलं थांबायला मग त्यानंतर पुढे डिसिजन काय घ्यायचं आपल्याला 3 वाजता सांगितलं आहे ना 3 टायमिंग दिलं आहे ना 3 वाजता आतमध्ये म्हणजे ते घेणार आहेत बघूया त्यानंतर समजेल काय करायचं काय ते
बघा चार्जिंगला ठेवलं तिथे बघा मोबाईल तो बघा ऑप्शन नाही आमच्याकडे बघा चार्जिंगला ठेवलं प्रोजेक्टर लावणार आहे आता आहे ना हार्टबीट्स वाढत चाललेले कारण की आता तिला सेकंड फ्लोअरला आणलं आहे सीझरसाठी घेऊन गेलेत बेस्ट ऑफ लक श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया आणि सासू सासरे आले आहेत म्हणजे माझे सासू सासरे प्रवीणचे आई वडील तू एकटी चाललीस नाही बाबा ही सासू आली आहे याची बहीण आली आहे लहान आणि सासरे आलेले आहेत सर्वांची एक ही गोष्ट सर्व कॅप्चर करायचं आपल्याला एक्सप्रेशन बस बस सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन एकदम वेगळेच होतं एवढं प्रणाली बघा एवढं एवढं प्रणाली बघा दाखवते सासरे सासरे बो आले आमचे या होम मिनिस्टर आलेत या बसा दोघांना आतमध्ये बोलवलं आहे प्रवीणला आणि आईला आणि हृदयाच्या टोके आमचे वाढत चालले आहे कोण झाला मुलगा आणि हिची कंडिशन कशी आहे तिला ते ब्लीडिंग होत आहे ना तिथे तो कपडा घेऊन जातो जुना पाकिट नाही ना तिथे जायचं आपल्याला इंजेक्शन ते सासू गोरा गोरा पान आहे पोरगा आहे हिची तब्येत कशी आहे सासांच्या डोळ्यात पाणी आलं आनंदाचा क्षण आहे हा हॉस्पिटलमधून आता बाहेर चाललो आहे इथे तुम्ही बघू शकता हे हॉस्पिटल आहे आणि आपल्याला भेटायला आपला एक मित्र आला आहे अक्षय रेवाळे हा बघा अक्षय काय म्हणतो एकदम फायनली भेट झाली आपली खूप दिवसापासून आमचं चाललं होतं मुळामध्ये ना जेव्हा मी गावी होतो ना मला माहीत पण नव्हतं हा भाई आपल्या घरी जाऊन आला घरी गेला होता आणि याच्या भावाचा म्हणजे व्यवसाय आहे गावी राहून काहीतरी एक चांगला व्यवसाय करतो करणं गरजेचं आहे पण आज भेटलो आम्ही आज फायनली दोन वर्षापासूनची ओळख आहे पण असं समोरासमोर कधी भेटलो नव्हतो फोनवरून चॅटिंगवरून एकदम असं बोलणं चालू होतं पण समोरासमोर म्हणजे थोड्या वेळासाठी असं चुकमुक व्हायची पण कधी आपण भेटलो नव्हतो बरोबर असं झालेलं आणि आपले देव छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतो बाकी बरं आहे ना बाकी मजा आहे मला समजलं स्टोरी टाकली अरे म्हटलं हे ओळखीचं लोकेशन आहे म्हटलं एवढं जवळ आलं तर भेटायलाच पाहिजे अक्षयनी आहे ना दिवाळीचा फराळ घेऊन आलाय त्यासाठी मनापासून धन्यवाद आता सध्या माझ्याकडे काही देण्यासाठी पण भरभरून प्रेम आहे आपल्याकडे देण्यासाठी खरं तर दादाला मानलं पाहिजे म्हणजे मोठा म्हणजे दादा एवढा मोठा म्हणजे यूट्यूब चॅनल असून सुद्धा एकदम डाऊन टू अर्थ बोलतात ना छोटे यूट्यूबर असो कोण पण असो जे बिगिनिंग म्हणजे नवीन सुरुवात करतायत म्हणजे त्याच्यासाठी छोटी छोटी गोष्ट जी समजावून सांगतं कोण एवढा मोठा युट्यूबर सांगत नाही म्हणजे एवढा वेळ कोण कोणाला देत नाही आजच्या जमान्यात तरी माझं पहिल्यापासून सगळ्यांना सांगणार आहे बरोबर युट्यूब उद्या बंद झालं तर कोण विचारणार बरोबर पाय जमिनीवरच ठेवायची येस शेवटला माणसाचं काय लक्षात राहतं तो म्हणजे स्वभाव असतो मेन तेच तू कमवलायस आणि ते आपल्याला कमवून ठेवायचं आणि पुन्हा एकदा या भावाला धन्यवाद बोलतो मी त्यावेळी या भावाला भेटलो नाही घरी गेला आणि याने मला सांगितलं मी आलो होतो गावामध्ये काम होतं मग डिश टीव्ही लावायला आलेला येस आणि फ्रीजचं काहीतरी काम मित्रासोबत आलेलं हा आणि त्यावेळी आपल्या घरी गेला पण त्यावेळी मी खाली होतो राहायला
पण ठीक आहे आता किंवा मुंबईला आलो तर काहीतरी झालं चुकामुक झाली पण मनापासून धन्यवाद बाबा तू आलास राजापूरवरून आपल्या घरी आला एक 17-18 किलोमीटर अंतर एवढं लांब आहे तरीसुद्धा आला हेच तर मेन आपण कमवलं आहे प्रेम कमवलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून आणि बाबा असंच प्रेम ठेव येस येस आणि फराळ आणलं त्यासाठी मनापासून धन्यवाद अविस्मरणीय माझ्यासाठी येस येस अक्षय तुला मनापासून धन्यवाद तू जे फराळ आणलं त्याचा उपयोग झाला हिला थोडंसं आहे ना विकनेस पण आला सकाळपासून ती धावते सकाळी आम्ही नाश्ता केला इडली मेंदूवडा वगैरे खाल्ला पण तिला विकनेस पण आला पण फायदा झाला पण ती सिच्युएशन खूप डेंजर होती तिला ना थोडंसं ब्लॅकआउटसारखं आलं पण ठीक आहे धन्यवाद अक्षय आणि आता अजूनपर्यंत आम्ही बेबीला बघितलं नाही आहे बेबी आणि आता आईला खाली शिफ्ट केलं फर्स्ट फ्लोअरला तुमचं काय कसं वाटतंय सासरे काय म्हणताय बरं वाटतं हे ना एक सांगतो तुम्हाला की ज्यावेळी कुठली स्त्री म्हणजे प्रेग्नंट असेल आणि डिलिव्हरीचा टाईम असेल तर घरातून तुम्ही चादर वगैरे सर्व घेऊन जावा कारण की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि खाल्ला तर उत्तम आहे कारण की हिचा अनुभव आम्ही बघितलाच पूर्ण ब्लॅकआउट झाले आमचं आसपास सर्वांचे गळाले डॉक्टर सिस्टर सगळे आमच्या ओरडले ते म्हणजे ह्या गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे सकाळी आम्ही नाश्ता केला पण दुपारच्या वेळी आम्हाला जायचं होतं त्यावेळी पेशंटला ॲडमिट केलं बोलायला होत नाही चादर आणायला गेलो होतो कांदिवली स्टेशनच्या काहीतरी खाणं पण महत्त्वाचं आहे म्हणजे स्वतःची पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी तुम्ही काळजी घ्या आता मी सँडविच आणलं आहे आणि आता काहीतरी खाऊन घेतो आणि बेबीसाठी आहे ना लहान मुलासाठी जे कपडे आणले कानटोपी आणली लंगूट आणला आणि त्याच्यावर आपण काही डायपर घेऊन आलो आहे हे सगळं घेऊन आलो आहे हे व्हिडिओमध्ये दाखवतं आलं नाही आम्हाला ते वॉर्डमध्ये गेलं सगळं गेलं सगळं घेऊन गेलं जमलं तर दाखवेन मी अजून आम्ही बेबीला बघितलं नाही ना अजून तू सगळ्यांनी बघितलं तू पण नाही ना असं बोट पकडलेलं तू तू बघितलं प्रवीण तू तू पण बघितलं म्हणजे आम्ही दोघांनी बघितलं तुम्ही पण बघितलं काय काय आम्ही दोघं बाकी आहे आणि अभिनंदन रवीन अभिनंदन अभिनंदन आई तुला पण अभिनंदन ससरे असतात एकदम अभिनंदन आहे पार्टी पाहिजे हसू नका हां घरी गेल्यानंतर डबल पार्टी बेबी जेव्हा घरी जाईल ना त्यानंतर पार्टी घेणार बारशाला पार्टी पाहिजे मोठी आताच कॅमेरा समोर सांगते काय द्यायला पार्टी हिला हिला जास्त हिला चिकन जास्त द्यायचं चल फोड फोड चला त्यांना सांगितलं तुम्ही घरी जावा म्हणून सँडविच आणलं ते उठू त्यांना बसू दे तू का आता ना आम्ही बेबीला बघितलं म्हणजे सर्वांनी बघितलं मी आता जाऊन बघितलं आणि घरातले सर्व मंडळी गेलेले आहेत म्हणजे सासू सासरे मेवणं आणि त्या दोघीजणं लहान मुली होत्या त्यांना पण पाठवून दिलं आम्ही आता तिघंजण आहे मी प्रवीण आणि प्रणाली म्हणजे माझी बायको आम्ही असे तिघंजणं थांबलेलो आहे आणि त्यांना बहुतेक घरी जाऊन पुन्हा येणार आहे रात्रीचं जेवण वगैरे किंवा चादर वगैरे सर्व घेऊन येणार आहे एखादं जेवण नाही आणलं तरी चालेल आम्ही बाहेर जाऊन करू पण इथे मेन राहणं गरजेचं आहे कारण की आता एक समजलं आहे की हॉस्पिटलमध्ये जेव्हा बेबी असते म्हणजे जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळी सगळ्या गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्व म्हणजे स्वतःला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे जेवण वगैरे करणं त्याचबरोबर तुम्ही लहान मुलाचे कपडे वगैरे घेऊन येणं गरजेचं आहे या गोष्टी खरोखर मँडेटरी आहे म्हणजे लहान मुलाला जे लागतं डायपर कपडे माझा आवाज बसला आहे त्यामुळे मला बोलता येत नाही एसीचा त्रास झाला मला इथे पण या सेंट्रल एसी आहे ना म्हणून या सर्व गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे तरीसुद्धा मी डिस्प्लेला देतो मी सगळं माहिती जेणेकरून तुम्हाला कोणाला अडचण होणार नाही म्हणून ही पहिलीच डिलिव्हरी आणि प्रवीण म्हणजे ह्यांच्या घराण्यामध्ये पहिलंच आहे ना फर्स्ट आहे फर्स्ट बेबी आहे अभिनंदन पुन्हा एकदा थँक्यू धन्यवाद कसं वाटतंय खूप छान थोडीशी सिच्युएशन क्रिटिकल झाली होती त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती पण आता जसं डॉक्टरांनी सांगितलं सर्व नॉर्मल आहे तेव्हा खूप आनंद झाला त्या गोष्टीचा सीझर झालं तरी पण नॉर्मल झालं आता नॉर्मल झालं नॉर्मल आहे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी
त्याच्यामुळे खूप आनंद झाला. त्याच्यातल्या आई वडील पण सर्वजण खुश आहेत, एकदम खुश आहेत. आणि सांगायचं म्हटलं की आता बेबीचं फेस तर मी दाखवणार नाही, पण नक्कीच कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला, पण लवकर ना दाखवणार काय बोलतो. पण हे जे आनंद आहे ना, हे गगनाला एकदम गगनाला मावेल असं झालेलं आहे. चालू आहे हो ही पण लहान मुलगी आहे, बहिणीसाठी आली आहे ही. तिच्या बहिणीला पण आता वरती नेलं आहे ऑपरेशन थिएटरमध्ये. पण प्रत्येक जण मेहनत करत आहेत हे सगळं भारी ना एकदा. बघा मंडळी, रात्रीचे आता 10 वाजले, 10:14 झालेत. आणि आता आम्ही जेवायला बसतो आहे. आणि अशी एक रूम आहे, अशा रूममध्ये असं झोपण्यासाठी जेवण्यासाठी अशी म्हणजे एक स्पेस दिलेला आहे. आणि आता आम्ही जेवण घेतो. दुपारपासून आम्ही काही खाल्लंच नाही, सकाळपासून सकाळी थोडा नाश्ता केला. चला जेवणाला सुरुवात करूया. चलो रात्रीची आता 10:30 गेलेत. रडतोय बघा, आनंदाचे अश्रू आहेत. आणि प्रवीण पण जात नाही, त्याच्यामुळे डोळ्यातून असं बघायला गेलं की पाणी येत आहे. आता आम्ही मस्त की पोट भरून जेवण घेतलं आहे, खाली जातो आता पाणी वगैरे घेऊन येतो, पाण्याची बॉटल वगैरे. आज रात्री मी प्रवीण आणि प्रणाली आहे. आणि उद्याचं पण आपल्याला नियोजन करायचं काहीतरी, त्यांना आता घरी पाठवायचं ती घरांना. ह्या घरी जाऊन आले हे तिघजण, घरी जाऊन आले, डबा घेऊन आले आम्हाला. चले सामान जवा, चले बाय बाय. आम्ही पण येतोय, चला पाण्याची बॉटल घ्यायची. चल घेतलं सगळं बघ, हा बॅग राहिली. चलो चलो झोपायला दिला, दूध पाजलं दिलं नाही, आता झोपलं. शी वगैरे केली, शी सू सगळं झालंय बघ, अंगावर केली सू डायरेक्ट. आत्या ना अशी धार सोडली समोर. आत्या ना चला मंडळी, आता आम्ही घरी चाललो आहे. आता दुसरा दिवस आहे आणि आता 10 वाजले आहेत. आता मला जायचं आहे खारघरला. पहिले हिला सांताक्रूजला सोडणार घरी, कारण की हिला दुपारी यायचं आहे. मी घरी जाणार हिला, म्हणजे हिला सोडणार सांताक्रूजला, खारघरला जायचं आहे. तिथून नंतर ठाण्याला जायचं आहे मला, कारण की बहिणीचं लग्नाचं सगळं काम करायचं आहे. हॉलला जायचं आहे, पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर जे मंडळी येणार लग्नाला तर त्यांचं जेवणाचं पण बघायचं आहे ना, मग डिश वगैरे चेक करायचं आहे. पण कसं वाटलं तुझा एक्सपिरियन्स कसा होता? काय काय केलं कालच्या दिवसामध्ये? काल अक्का रात्रभर झोप नाही मिळाली मला. झोपलीच नाही ना? बाबू सारखा उठायचा, बाबू उठायचा. तिला सांगितलं होतं ना, तिला त्रास होत होता. मग तिची काय बाबू बद्दल काय सांगशील? खूप भारी आहे, भारी. आमच्या जगात गोरा गोरा पान. आणि आम्ही सगळे काय काय आहे त्याच्यासोबत. रडायचा कधी? रडायचा दोन, जास्त नाही रडला तो. तरी त्यांनी मला झोपू दिलं बाबा, एक दोन तास त्यांनी मला झोपू दिलं. एक दोन तास झोपली, बाजूला घेऊन झोपली त्याला मी. हा काय झोपली मी? बाळ रडायचं का दुसऱ्याचा ऐकून? हो दुसऱ्याचा ऐकून. लहान बाळ रडलं की मुलगी झाली आहे तिथे दुसऱ्या बा शेजारी, त्यांचा बघून नुसता रडायचा. एवढा त्यांचा आवाज आला की रडायचा. आणि त्याला सवय झाली आता, ती वहिनी आली तिने घेतलं तर रडायला लागला. मी हातात गेला तर लगेच गप्प झाला. सगळे बाजूचे म्हणतात तू जाऊ नको, तुझी सवय झाली त्याला. म्हणजे मी इथेच राहते आता. चला मंडळी, आता आम्ही निघतो. तेच कालचा दिवस आजचा दिवस दाखवायचा होता. आणि आता आम्ही चाललो आहे, 10 वाजले सकाळचे. झोपलो नव्हतं, पण रात्री आम्ही काहीतरी 10:30-11 वाजता 11:00 काहीतरी आम्ही झोपलो, तर सकाळी 6:30 उठलो. आणि आता त्याच्या 6:30 आमचं तेच काम चालू होतं की बाळाला काय खाल्लं आहे, शी केले की नाही. नंतर आम्ही सकाळी उठलो आणि आम्ही ते काय म्हणतात वायपर, ते असं क्लीन वायपर म्हणून येतं ना, तर ते घ्यायला गेलो मेडिकलमध्ये. बेबी वायपर म्हणून त्याला असं म्हटलं जातं. त्याला कुठलेही रॅशेस होऊ नये, साफ करावं लागतं ना शी वगैरे. तर आजचा अनुभव आम्हाला एकदम भारी वाटला की काय काय लागतं काय नाही लागत या गोष्टी समजणं पण महत्त्वाचं आहे. आणि ते पण तुम्हाला दाखवलं पण आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी घेणं गरजेचं आहे मुलांना. म्हणजे तुम्हाला इथे ॲडमिट करायचं असेल, ज्यावेळी डिलिव्हरी असेल, तर त्यावेळी पोटभर खाणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्याचबरोबर त्या जी प्रेग्नंट असेल डिलिव्हरी होणार तिने एक दिवस आदल्या दिवशी काय त्या दिवशी खाणं गरजेचं आहे ॲडमिट करत असेल तर. लहान मुलाचे कपडे
टोपरं लंगोट सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे आणि खास करून चादर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि लिक्विड देणं गरजेचं आहे मोसंबी ज्यूस नारळ पाणी वगैरे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.